उन्हाळा म्हटलं की नको जीव होतं, फक्त पाणी किंवा विविध प्रकारची सरबत प्याविषयी वाटतात. पण जो असल खवय्या असतो ना, त्याला उन्हाळा असू देत, पावसाळा असू दे किंवा मग हिवाळा असू दे, त्याला हवं असतं चविष्ट खायला. आणि अशाच तुम्हा सगळ्यांचा विचार करून मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे स्वादिष्ट उन्हाळा. पण हा उन्हाळा स्वादिष्ट करताना तो आरोग्यवर्धक कसा करता येईल त्याचासुद्धा विचार केलेला आहे. आणि हा उन्हाळा स्वादिष्ट आणि आरोग्यवर्धक कसा करायचा हे सांगायसाठी माझ्यासोबत आहेत निसर्गोपचार तज्ज्ञ स्वाती टिपनीस. स्वातीताई, स्वागत जी 24 तासमध्ये. नमस्कार. उन्हाळा सुरू झाला म्हटलं की सगळ्यांना फक्त पाणी आणि सरबत प्यावंसं वाटतं, पण माझ्यासारख्या अस्सल खवय्यांसाठी तुम्ही काय दाखवणार आहात? आज आता आपण बघणार आहोत अख्खे मूग आणि ज्वारीचं पिठाचं थालीपीठ, आणि ते पण कलिंगडाच्या पांढऱ्याचं. आणि मला वाटतं कलिंगडाचा पांढरा भाग म्हणजे तो खाल्ल्याच जात नाही. हो, आपण तो फेकूनच देतो ना, वेस्ट म्हणूनच करतो. पण त्याच्यात किती पौष्टिक भाग आहे आणि किती रोगप्रतिकार शक्ती वाढवणार आहे ते आपल्याला माहितीच नसतं. जेव्हा कळतं तेव्हा मात्र त्याचा एकही कण आपण फेकून देत नाही. बनवायला सुरुवात करायची? नक्कीच करूया. साहित्य काय काय लागेल त्यासाठी आपल्याला? साहित्य त्याला आपण मूग, अख्खे मूग सालासकट आणि ज्वारीचं पीठ दळून आणलेलं आहे, ते थोडंसं तव्यावर भाजून घेतलेलं आहे, आणि मग त्याच्यात आपण बाकीच्या गोष्टी घालणार आहोत. आणि आता पहिले आपण पीठ घालूया याच्यात. आता त्याच्यात आपण हे कलिंगडाचं जे किसलेलं आहे पांढरा भाग तो घालणार आहोत. त्यात आपण जिराधणा पावडर घालणार आहोत, जिरे धणे, आणि थोडीशी बडीशोप आपण ठेचून घालणार आहोत, म्हणजे कुठल्यावरती त्याचा स्वाद अजून छान येतो. बडीशोप आणि ओवा, ओव्याचं जरा थालीपीठेला चव छान येते, आणि तो पाचकही असल्यामुळे ते जास्त छान शरीराला चांगलं पचनशक्ती वाढवणारं आहे. आता आपण जिरे धण्याची पावडर घातली आहे, पीठ घेतलं आहे, आणि कलिंगडाचं पांढरं घेतलंय. आता कुठलेलं घाल त्याच्यात? हिरवी मिरची आपण घालणार आहोत त्याच्यात. तुम्हाला जर आणखी तिखट हवं असेल तर तुम्ही आणखी जास्त घेऊ शकता मिरची. मातीचा कांदा. आता आपण सैंदव मीठ घेतलेलं आहे. साधनं घेता सैंदव? सैंदव घेतलंय. सैंदव मीठ चालतं. म्हणजे थोडीशी हळद आणि थोडं तिखट. मिरची आणि तिखट दोन्ही घालतोय आपण. हो, एवढी घेऊ. हो, कारण ही तिखट मिरची घेतली नाही आपण. हां, साधी मिरची. साधी मिरची घेतलेली आहे. हळद आणि थोडं तिखट, एवढं घेऊ. ठीक. आता हे आपण कलिंगडाच्या रसातच, म्हणजे पाण्यातच भिजवणार आहोत. आपण वेगळं पाणी घालायची गरज लागत नाही. आता गुळ घेऊ, थोडासा गुळ. चवी पुरता एवढूसाच आपण गुळ घेतोय, जास्त घेत नाही आहोत, पण त्याची तोंडाला रेंगाळणारी चव पाहिजे आपल्याला. मी माझी आजी सांगायची की तोंडावर रेंगाळणारी चव राहते, रेंगाळणारी, आणि मग ती आठवणीत राहते की काहीतरी इथे वेगळं मिळालं होतं, की तुमच्या हातचं अजून ते आम्हाला आठवतं असं सांगणारी माणसं असतात. आणि असं ऐकल्यानंतर आपल्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटतं. नक्कीच नक्कीच. थोडंसं पाणी लागेल अजून. किसून ठेवलं की थोड्या वेळाने याला पाणी सुटत असेल ना भरपूर? नाही, तेव्हाच सुटतं, पाणी सुटायलाच लागतं लगेचच त्याला. आणि मला वाटतं हे करायला घेतल्यानंतर ज्या सुगरणी असतील त्या आणखी यात काही व्हेरिएशन्स पण करत असतील. हो, नक्कीच. आता आपण थोडी कोथिंबीर घालणार आहोत ह्याच्या. एवढी घालू? घालू. पातीचा कांदा घातला, म्हणजे थोडंसं घालायचंच आहे आता. कोणी कोणी असे काकडीचे थालीपीठ पण करतात ना, त्यात पण असंच काकडीचं पाणी थोडं गर घातलास तरी चालेल, म्हणजे त्याला आमचं पाणी मिळेल अजून. या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला सुद्धा असं काहीतरी वेगळं खायला मिळेल, आणि तुमच्या घरी जे पाहुणे येतील सुट्ट्यांसाठी त्यांना सुद्धा हा पदार्थ नक्की करून खाऊ घाला, म्हणजे त्यांना पण काहीतरी वेगळा पदार्थ खायला मिळेल. उन्हाळ्याची सुट्टी साजरी केल्यासारखं वाटेल त्यांना सुद्धा. आता हे आपण झालं तयारती. हो, हे झालंय मिक्स तयार. आता आपण तव्यावरती थापून घेणार आहोत ते, आणि मग त्यानंतर खरपूस भाजायचं. हो, खरपूस भाजायचं. थोडंसं झाकण ठेवून आपण करणार आहोत. तेलाचा हात थोडासा लावून घेते, एक थेंब तेल. बस, इथे
किती जाड किती पातळ हवंय तसं आपल्याला थापता येईल आपल्या सोयीने. कसं हवंय ते त्याच्यात थोडी थोडीशी आपण नेहमीप्रमाणे अशी भोकं करायची की जेणेकरून त्याच्यात तेल थोडंसं टाकता येईल आणि कुरकुरीत होतील. कुरकुरीत होतील. तेल घालायचं आहे. हो घालायचं. आता एक एक थेंब फक्त त्या भोकांमध्ये घातलंस की ते आतपर्यंत जाईल. साधारण किती वेळ लागतो एका थालीपीठासाठी? 5-1 मिनिटं तरी लागतातच. कारण कलिंगड तसं आपण कच्चं खातो त्यामुळे फार शिजलंच पाहिजे असं काही नाही. काही नाही, फक्त पीठ आहे ना त्याच्यामुळे त्याला शिजलं पाहिजे आणि ती चांगली जरा वाफ आली की जरा कुरकुरीत घालून होतं आणि मग आपण बदलतो त्याची साईड. दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचं असं एका बाजूनी झालेलं असं वाटतंय. छान कुरकुरीत दिसतंय ना. कमी तेला मला आता ते बघतानाच खाव असं वाटतंय. थालीपीठ तर बनवून झालेलं आहे कलिंगडाच्या पांढऱ्या भागाचं, पण हे नुसतं थालीपीठ खाण्यापेक्षा मगाशी स्वातीताईंनी आपल्याला सांगितलं की याच्यासोबत बीटरूट मठ्ठा आपण घेऊयात, तर तो सुद्धा बनवायचा आहे. त्याची रेसिपी काय आहे आणि त्याला काय काय साहित्य लागणार आहे ते सुद्धा मी बघणार आहे, स्वातीताईंना विचारणार आहे. स्वातीताई, बीटरूट मठ्ठ्यासाठी काय काय लागणार आहे आपल्याला साहित्य? बीटरूट मठ्ठा म्हणजे आपण पहिले घेतो ताक घेतोय आपण, त्यानंतर बीटरूट उकडून घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतली आहे, आलं आहे, पुदिना आहे, सैंधव मीठ आहे, जिरे धण्याची पावडर आहे आणि थोडीशी जिरे भाजून त्याच्यात थोडंसं तिखट घातलेलं आहे. असं जे चाट मसाल्यासारखं असतं ते तयार केलं आहे घरी आणि ते घातलेलं आहे आणि असा हा आपण बीटरूट मठ्ठा घेणार आहोत. बनवूयात आता? नक्कीच नक्कीच. आपण हे बीटरूट उकडून घेतलं आहे. इथे उकडलेलं बीटरूट दिसतं आहे आणि इथे हे पण बारीक केलेलं पण दिसतं आहे, काय दोन्हीमध्ये फरक आहे? हे जे बीटरूट मठ्ठ्यासाठी आपण हे पहिले तयार करून घेतलं आहे की फक्त केव्हाही कधीही आणि कोणीही आलं तरी पटकन आपल्याला त्यांच्या शरीराला थंडावा देणारं असं एखादं आपण म्हणूया की पाण्याच्या ऐवजी आपण हा मोठा पुढे करू शकतो की शरीराला थंडावा देता येतो अशासाठी हे काहीतरी वेगळं म्हणून आपण ते तयार करून वाटणच तयार करून ठेवलेलं आहे की बीटरूट त्याच्यात बाकीचे सगळ्या गोष्टी पुदिना कोथिंबीर आलं नंतर सैंधव मीठ जिरेधणा पावडर आणि थोडासा चवीला गूळ घातलाय त्याच्यात. हा आपण गुळाचे वाटण हे तयार केलेलं आहे सगळं मिक्स करून आणि आता ते पटकन कोणी आलं तर द्यायचं काय देऊ असा प्रश्न येतो. सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे देण्यापेक्षा आपल्याला हे पुढे केलं तर उन्हातून आलेल्या व्यक्तीला त्यांची सुद्धा शांती होते, हे छान वाटतं. आणि आता त्याप्रमाणे हे जे आहे ते आपण 1 चमचा किंवा जसं आपल्याला हवंय तसं घालून त्याच्यात त्यांना सर्व करू शकतो लगेच. तुम्ही म्हणालात की सैंधव मीठ घातलंय, तर साधं मीठ आणि सैंधव मीठ का, साधं मीठ न घालता सैंधव का घातलं? सैंधवला म्हणजे आमच्या निसर्गोपचारात सैंधवला खूप महत्त्व आहे आणि आजकाल लोकांना चाटवालं हवं चाटवालं हवं असं म्हणतात, तर साध्या मिठाचे आपल्याला जे शरीराला त्रास असतात त्याच्याऐवजी हे पारंपरिक पद्धतीने घेतलेलं सैंधव मीठ हे सगळ्यात वापरलं तर पाचक पण आहेच ना ते. हो हो. त्याच्यामुळे ते पाचक असल्यामुळे ते शरीराला जास्त चांगलं आहे. छान रंग आलाय ना याला गुलाबी. आता आपण त्याला सजवूया थोडंसं. हो. वरतून आलं हवं असेल तर आपण थोडंसं किसून आलं त्याच्यावरती घालू शकतो की तो त्याचा फ्लेवर येतो. कोथिंबीर आणि पुदिना पण घालणार आहोत. आपण थोडीशी कोथिंबीर वरतून घालणार आहोत. तर हा बीटरूट मठ्ठा तयार झालाय, थालीपीठ मघाशीच तयार झालेला आहे. मी खूप वेळपासून बघत होते की मला कधी खायला मिळते हे थालीपीठ. हे कलिंगडाचं थालीपीठ असं अजिबातच वाटत नाही आहे आणि मिरचीमुळे छान चव आलेली आहे त्याला. थोडं आता जरा मला वाटतं हा मठ्ठा पण पिऊन बघायला हवा. ताकाची चव आहे, बीटरूट आहे आणि जिरेपूड जी घातली होती त्याची पण छान चव आहे आणि वरतून आलं किसून घातल्यामुळे मध्येच असं ते आलं येते तोंडात त्यामुळे पण छान चव लागते आणि
पुदिना असल्यामुळे तसं गार वाटतं ते पितांना. ही रेसिपी तर झटपट होणारी आहे त्यामुळे नक्की करून बघू शकता. आणि स्वाती ताई, मला वाटतं एखाद्या वेळेस संध्याकाळच्या वेळेला जर चटपटीत काही खायचं असेल तर तेव्हा हे थालीपीठ बनवायला काहीच हरकत नाही. अगदी काय हरकत नाही, छान वाटतील ना. एरवी पण आणि ही अख्खे मूग असले, साला सकट मूग असे आपण पटकन खात नाही. ते साला सकट मूग असल्यामुळे ते आणि ज्वारी ही नुसतीच आपण भाकरी करतो, त्याच्यापेक्षा थालीपीठ पटकन खायला आवडतं सगळ्यांना आणि ते जरा टेस्टी मिळतं. दुसरी रेसिपी बघायची, त्याआधी घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर स्वादिष्ट उन्हाळ्यामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळणार आहोत. स्वातीताईंना विचारूया पुढची काय रेसिपी काय बनवणार आहोत आता आपण. आता आपण असं करूया की मुलांच्या चवी फार वेगळ्या झालेल्या आहेत आता. पहिल्यासारख्या चवी राहिल्या नाही आहेत. त्यांना सूप आवडतात, मग चायनीज सूप असतील तर ते अजून त्यांना प्रिफरेबल असतं की आम्हाला चायनीज हवं चायनीज हवं. मग आपण चायनीज देण्यापेक्षा त्याच्यात अजिनोमोटो येतो ते नको असतं आपल्याला. मग त्या पद्धतीने आपण जर आपल्या पद्धतीने केलेलं नाचणीचं सूप जर तशाच पद्धतीने लागलं, त्याच चवीचं लागलं, तर मुलं ती आवडीने खातात आणि चायनीज सूप विसरतात सुद्धा. त्यासाठी साहित्य काय लागेल ते आपण बघूयात. आता काय काय लागेल आपल्याला? आपल्याला लागेल पहिले नाचणीचं पीठ लागेल, जे लोण्याच्या तुपात थोडंसं भाजून आणलेलं आहे. ते नाचणीचं पीठ आहे, गूळ आहे, मीठ आहे, नंतर आलं आहे, लसूण आहे, मिरे आहेत, लिंबाचा रस आहे, हिरवी मिरची आहे, गाजराचं तुकडे केलेले आहे. हे सगळं आपण आता चायनीज टाईप नाचणीचं सूप. तर आपण आता बघूयात हे नाचणीचं पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड दिलेलं चायनीज सूप म्हणूयात आपण याला, म्हणजे लहान मुलं आवडीने खातील. याची रेसिपी आता कशी करायची ते आपण बघूयात. काय करायचं सुरुवातीला? प्रथम आपण भांड्यात पाणी उकळायला ठेवूया. पाणी उकळल्यानंतर आपण त्याच्यात घालणार आहोत मीठ. हे साधंच मीठ आहे? हो, हे साधं म्हणजे सैंदव मीठ आहे. आलं, लसूण आणि थोडे मिरे मिरची एकत्र करून कुटायचं आहे. पण आता इथे साखरेच्या ऐवजी गुळ घेतोय. आपण मघाशीच्या रेसिपीमध्ये पण गुळच वापरला होता, कारण ते थोडंसं आंबट गोड. ह्याच्यात आपण गाजराचे तुकडे घालूया. गाजर, पातीचा कांदा, कोथिंबीर हे सगळं आपल्या आवडीनुसार आपण घातलं तरी चालत असेल. मटार घातले तरी चालणारच आहे. किंवा आपल्या लहान मुलांना काय आवडतं त्यानुसार आपण ते घालू. हव्या त्या भाज्या घालता येतात. आता हे आपण स्प्रिंग ओनियन घेतलेलं आहे ते पण घालतोय. त्याच्यात लिंबाचा रस घालणार आहोत. लिंबू आणि गुळ असल्यामुळे जरा आंबट गोड चव येते. आणि आता आपल्याला मिरे थोडेसे घ्यायचे, लसूण घ्यायचं आहे, हिरवी मिरची आणि आलं कुटून ह्याच्यात घालायचं आहे आपल्याला, की त्याचा एक स्वाद तयार होतो वेगळा. आणि कुठलंही सूप म्हटलं की त्यात मुलांना मिरपूड हवी असते. मिरपूड हवी असते म्हणूनच तर मिरे कुटायला घेतले आपण. चायनीज सूप सारखा स्वाद येतोय आता, कारण आलं, लसूण आणि मिरे मुळात त्याच्यात गेलेले आहेत. त्याच्यामुळे आता आपल्याला काय करायचंय, नाचणीचं पीठ घ्यायचंय आणि ते त्याच्यात पाणी घालून त्याची पेस्ट तयार करायची. आता ही चांगली मिसळून घ्यायची आणि नंतर आपल्याला एका धारेने या उकळत्या पाण्यामध्ये सोडायची आहे, की ज्याच्यात आपलं गाजर आहे, आलं, लसूण, मिरची आणि मिरे आहे. ढवळत राहायला लागत असेल ना? नाही, ते आपण उकळतं आणि मग हे ढवळायचं आहे आपल्याला त्याच्यात. आता ही तुपावरती भाजून घेतलेलं नाचणीचं पीठ आहे ते आता आपण ह्या उकळत्या पाण्यामध्ये सोडणार आहोत. याला चांगली उकळी आली
म्हणजे पीठ त्याच्यात शिजलं की ते जसं आपण हॉटेलमध्ये घेतो तसंच थिक होतं आणि मग ते मुलांना नक्कीच आवडतं. आणि कळतही नाही की ह्याच्यात अजिनोमोटो वगैरे काहीही लागलेलं नाही. नाचणी तसंही लहान मुलांसाठी पौष्टिक आहे आणि या सूपसाठी जे साहित्य वापरले ते सगळं साहित्य खरं तर पौष्टिक आहे. मिरची नको असेल तर फक्त मिरपूड घातली तरीसुद्धा मला वाटतं चांगली चव येत असेल ना. नक्की. आता हे सूप तयार झालेलं आहे. सूप तयार झालेलं आहे. आम्ही ते बाऊलमध्ये काढून घेतो तोपर्यंत तुम्ही याची रेसिपी लिहून घ्या. नाचणीचं पौष्टिक सूप. या चायनीज सूपची मला टेस्ट बघायची. हे नाचणीचं सूप आहे असं अजिबातच वाटत नाही आहे. म्हणजे मला तर बघताना तसंही ते चायनीज सूप वाटतं आणि आता प्यायले तेव्हा पण मला ते असं छान वाटतं. आणि असं छान गरमागरम सूप प्यायलं ना की घशाला पण खूप छान वाटतं, आराम मिळतो. आम्हाला सतत आवाजाचं काम असतं त्यामुळे असं काही सूप प्यायला मिळालं तर निश्चित आवाजाचा त्राससुद्धा होणार नाही. आणि मला वाटतं लहान मुलांसाठी त्याच्यात आलं असल्यामुळे घसा मोकळाच राहणार ना. हां, आणि लहान मुलांसाठी तर खूप हेल्दी आहे. हेल्दी आहे, हेल्दी आहे. त्यात लिंबाची पण छान चव आलेली आहे. त्याशिवाय आलं मिरी घातलेली आहे, त्याच्यात लसूण आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही हे बनवाल ना तेव्हा लहान मुलांना असंच वाटेल की चायनीज सूप आपली आई बनवते आणि आपल्याला ते आता प्यायला मिळणार आहे. आणखी एक रेसिपी बघणार आहोत पण एका ब्रेक नंतर. ब्रेकनंतर स्वादिष्ट उन्हाळ्यामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आत्तापर्यंत 3 रेसिपीज आपण बघितलेल्या आहे. आत्ता सरबत बघायचं आहे. उन्हाळ्यात आपल्याला सरबत हवंच असतं पण आज आपण जे सरबत बघणार आहोत ते पारंपरिक सरबत आहे. कसलं सरबत आहे स्वातीताईंना विचारत. स्वातीताई, कसलं सरबत बनवणार आहोत आपण आत्ता आणि काय साहित्य लागणार आहे त्यासाठी? आज आपण बनवणार आहोत बेलाचं सरबत. साहित्य काय काय लागणार आहे आपल्याला? आपल्याला साहित्य लागणार आहे बेल. बेलाचं गर घेतलंय आपण. हां, गुळ घेतलाय आपण. हां, जिरे धणा पावडर आहे. लिंबाचा रस आहे जो प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतो. हां, ह्याच्यात आणि सैंदव मीठ घेतलेलं आहे. काळं मीठ घेतलेलं आहे. आता एवढ्या गोष्टींमध्ये आपलं सरबत तयार होतं. आता आपण पहिले हा बेलाचा गर जो काढलेला आहे तो आपण पाणी त्याच्यात घालून उकळवून घेणार आहोत. त्याचा गर, त्याचा रस काढणार आहोत आणि मग त्याच्यात बाकीच्या ह्या गोष्टी घालणार आहोत. ह्या बेलाचं बेलफळ येतं, ते बेलफळ फोडून त्यातला आतला गर काढलेला आहे. पिकलेलं बेलफळ आहे हे. आता हा गर मी उकळत्या पाण्यात टाकून थोडा शिजवून घेणार आहे. हा आधी पण शिजवलेला आहे. थोडासा त्याला वाफ आणलेली होती कारण ते राहायला पाहिजे, टिकायला पाहिजे म्हणून. आणि आता हे उकळत्या पाण्यात त्याला परत एकदा त्याचे मऊ पडेपर्यंत करणार जरा, की मऊ पडल्यानंतर ते आपल्याला सरबतासाठी योग्य होईल. त्याचा गर त्याच्यात निघून येईल सगळा. गुळ त्यातच घालायचं आहे आपल्याला? हो, गुळ त्याच्यातच घालायचं आहे. थोडंसं हे शिजलं की मग आपण लिंबू घालणार आहोत पहिले, कारण चवीला थोडंसं तुरट असतं. हे बेलफळ तुरट असतं आणि त्या नुसतंच तुरट आपल्याला आवडत नाही खायला प्यायला, तर त्याला आपण लिंबाचं रस घालून चवतेची अजून वाढ होणार आहोत. आणि प्रिझर्वेटिव्ह म्हणून पण लिंबू काम करतं. हां, आता याला छान उकळी आलेली आहे तर आपण गुळ घालूया त्याच्यात. साधारण अंदाजानेच घालायचा आहे. पाऊणपट गुळ घालायचा असतो. जितका गर असतो त्याच्या पाऊणपट गुळ घालायचा आहे. आता आपण त्याच्यात सैंदव मीठ घालणार आहोत. आता आपण हे गाळून घेणार आहोत. आता
आता मला हे सरबत टेस्ट करायचंय. थंड झालेलं आहे. बेलफळाचा थोडासा तुरटपणा, लिंबाचा आंबटपणा आणि गुळ, धने, जिरेपूड, मस्त चव आलेली आहे याला. स्वातीदे, तुम्ही इथे आलात आणि हा उन्हाळा आरोग्यवर्धक करण्यासाठी आणि माझ्यासारख्या खवई यांना चविष्ट करण्यासाठी इतक्या छान सगळ्या रेसिपीज सांगितल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सुवर्णा, तुझा पण आणि झी 24 तासचा पण. तेव्हा हा उन्हाळा स्वादिष्ट आणि आरोग्यवर्धक कसा करायचा हे तर आम्ही सांगितलेलं आहेच. पुन्हा अशाच काही वेगळ्या रेसिपीज घेऊन आम्ही कधीतरी तुमच्या भेटीला येणारच आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास, राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.